विधायक प्रकाश फातरपे करके प्रयास से जल्द ही चेंबूर के विजयनगर के जागृति तरुण मित्र मंडल के साई बाबा मंदिर की मरम्मत और इस इलाके के गलियों के लादीकरण के साथ साथ जागृति तरुण मित्र मंडल के पुराने हो चुके कार्यालय का रिपेयरिंग कार्य होने वाला है। इन कार्यों का उद्घाटन पूर्व नगर सेविका व युवा सेना नेता सुप्रदा फातरपेकर और स्थानीय शिवसेना पदाधिकारियों के हाथों किया गया। इस दौरान स्थानीय लोग मौजूद थे। इन कार्यों को सभी ने जरूरी बताया। सबसे पहले तो यहाँ के जो हमारे स्थानिक पदाधिकारी है, हमारे शाखा प्रमुख हो या फिर हमारे नागटे साहब हो, इधर भाऊ मात्रे साहब है, पाटिल साहब है, हमारे युवा सेना के पदाधिकारी है, वो हर जगह पे जाके उधर के जो समस्या है हम तक पहुँचाते आते ही है। और जैसे हमारे फंड में हम लोग उसको यूटिलाइज करके हम लोग काम करवाते हैं। जो अभी आपने देखा उधर हम लोगों ने फ्लोरिंग का काम करने लिया है आमदार प्रकाश पातरपेकर साहब के फंड से। और उनका यहाँ पे जो ऑफिस है अभी, जो ये ट्रस्ट है इनका, और ये मंदिर का जो काम है, ये हम लोग जो बाकी के सपोर्ट से हम लोग ये काम करवाएंगे। और मैं यहाँ के जो महिला से भी अभी मिली हूँ तो उनके भी कुछ इश्यूज है, तो ये हम लोग जल्द से जल्द करवा के लेंगे। जल्दी पाठपुरा तो हमारी पूरा शिवसेना का टीम है और वो ग्राउंड लेवल पे काम करती है, और हर छोटी चीज़ हो, फिर वो नाला हो, गटर हो, कुछ फ्लोरिंग का काम हो, शेड का काम हो, कुछ भी हो, हमारे खासदार साहब है, आमदार साहब है, उनके फंड से कराते हैं। यहाँ के जो नगर सेवक है तो मेरे ख्याल से उनका कुछ काम है नहीं है, मुझे आइडिया नहीं है, पर जब तक हमारे जो शाखा से हमको जो भी काम मिलते हैं वो हम करते हैं। लोकप्रिय जे नेहमी इथेच कामं करत असतात, त्यांनी आज साई मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा आजपासून शुभारंभ केलेला आहे। तसंच विभागामध्ये काही ठिकाणी लादीकरण वगैरे जे बाकी होतं ते देखील करणं खूप गरजेचं होतं, त्याचा देखील आज शुभारंभ इथे सुप्रदा फातरपेकर विधानसभा संघटक आणि माझे सहकारी नागटे साहेब, माने साहेब, कोकणेताई आणि सर्व आमचे स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे। हे करणं खूप गरजेचं होतं आणि भाऊंनी जी काही मंदिरं अजूनपर्यंत या चेंबूर विभागामध्ये बनवली आहेत ती खरोखर सुंदर बनवली आहेत। तशाच प्रकारे हे साईबाबा मंदिर देखील छान सुंदर होईल आणि लोकांना त्याचं चांगल्या प्रकारे हे करता येईल आणि लादीकरण बरेच दिवसापासून स्थानिक लोकांची मागणी होती त्यानुसार ते करण्यात येत आहे। थँक यू। आज आमचे लाडके आमदार प्रकाशभाऊ फातरपेकर यांचा आज पहिल्या 5 वर्षांनी तर त्यांनी भरपूर लोकांची कामं केली होती, थोडीफार कामं लिहिली होती, आता या सेकंड टर्ममध्ये लोकांच्या जे मनात जी कामं होती ती आता चालू केलेली आहेत। शाखेच्या माध्यमातून अनेक वार्डातून अनेक यादीमधून ज्या आपल्या याद्या आहेत त्या याद्यामधून प्रत्येक उपशाखावर गटप्रमुखांशी संपर्क, शाखेशी संपर्क साधून सगळ्यांचा एक कामाचा लेखाजोखा साहेबांनी घेतलेला आहे। आणि आज त्याचाच हा भाग म्हणून आज इथे लादीकरण, गटराचं काम, नाल्याचं काम आणि हे सगळं काम सुरळीत चालू केलेलं आहे, हा सुरुवात केलेली आहे। दुसरी हा जागृती तरुण मित्र मंडळ हे जवळजवळ आज 30 वर्षापासून हे कार्यरत आहे, अनेक सुखदुःख अनेक इलेक्शन या जागृती तरुण मित्र मंडळाने बघितलेलं आहे। माझे जुने सहकारी भाऊ मात्रे नागटे साहेब शरमकर असण्यापासून हे जागृती मित्र मंडळ इथे अस्तित्वात आहे आणि ते प्रत्येक ह्याच्यामध्ये सुखदुःखात लोकांच्या धावत असतात। आणि आज ह्या शुभदिनी आणि मंगलप्रसंगी आज त्या जागृती तरुण मित्र मंडळाचं नूतनीकरण होतं आहे, त्याचा आम्हाला जास्त आनंद आहे आणि भाऊचे आम्ही आभार मानतो आणि शुभेच्छा देतो त्यांच्या कार्यकर्त्यांना, जागृती मित्र मंडळाच्या। जय हिंद, जय महाराष्ट्र। जागृती तरुण मित्र मंडळ रजिस्टर हे विभागातलं सर्वात जुनं मंडळ आहे, अनेक उपक्रम इकडे राबवत असतात आणि आज 2 दिवसापूर्वी आमची नवीन कार्यकारिणी सदस्य सगळे झाले, अध्यक्ष असतील, सेक्रेटरी असतील, या सर्वांची नवीन नियुक्ती झाली आणि आम्ही भाऊंकडे त्याचवेळी मागणी केली होती की आमचं जे कार्यालय वास्तू आहे जी आमची ते लोकोपयोगी असते, लोकांचं बारसं असू दे, लग्नकार्य असू दे, लॉकडाऊनमध्ये तर आम्ही काही लोकांची त्या वास्तूमध्ये लग्न लावली होती, असं सर्वांना उपयोगी पडणारी ते आमचं वास्तू आहे, ते आता आम्हाला थोडंफार कमी पडत होतं, तर भाऊंना आम्ही विनंती केली होती की काहीतरी आम्हाला मदत करा जेणेकरून लोकांचा आम्हाला प्रोग्राम तिकडे घेता येतील वगैरे, तर भाऊंनी त्या गोष्टीसाठी आम्हाला होकार कळवला होता। तसेच विभागातील आमचे जे लादीकरण होते ते महत्त्वाचा विषय होता, कारण की पावसामुळे या अजून पाणी भरून वस्त्या आहेत त्या पूर्ण घाण झाल्या होत्या, कोणाचं लक्ष नव्हतं म्हणायला गेलं तर। एकमेव आहे की आमदारांना आमच्या विभागात येऊन आमच्या नगरसेवकाची कामं करावं लागतात ही शोकांतिकता आहे, पण भाऊंचं प्रत्येक वेळी आम्हाला सहकार्य असतं कुठल्या कामामध्ये, त्यांनी त्या गोष्टीसाठी होकार दिला आणि आज सुपद्रताही आल्या आहेत आणि त्यानिमित्ताने
आम्ही त्यांच्यासमोर आज मागणी केली की आम्हाला मंदिराचंही काम करून पाहिजे. आमचं जे मंदिर आहे साईबाबांचं त्याची फ्लोरिंग खराब झाली होती आणि वरून छत बघता तुम्ही बघत असाल की पावसाळ्यात छतही गळत आहे. मग ताईंचा हुकार आला आणि आमचा आनंद द्विगुणितच आहे. म्हणजे दोन कामामध्ये अजून तिसरं काम आम्हाला मिळतं आहे हे आमच्या विजयनगरकरांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. कॅमेरामॅन इकबाल शेखेसाठी संध्या श्रीवास्तव, ग्लोबल चक्र न्यूज, मुंबई.